नमस्कार बालमित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 3 ज्याचे नाव आहे आसू आणि हसू याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. पहाटेची वेळ होती, थंडगार वारा वाहत होता, गजर ऐकून असीम जागा झाला, तोंड धुऊन तो अभ्यासाला बसला, मन लावून अभ्यास चालला होता. आईने असीमला गरम दुधाचा कप आणून दिला, दूध पिऊन असीमचा अभ्यास परत सुरू झाला. पहाटेची वेळ होती म्हणजे पहाट झाली होती, थंडगार वारा वाहत होता. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे मुलांनो, जेव्हा पहाट असते म्हणजे सकाळ झालेली असते तेव्हा वारा हा थंडगार होता. अशा प्रकारे असीम जो आहे तो गजर ऐकून जागा झाला. इथे चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा दिसतोय ज्याचं नाव असीम आहे आणि ही त्याची आई. अशा प्रकारे असीम तोंड धुऊन अभ्यासाला बसला. असीम हा मन लावून अभ्यास करत होता, त्यावेळेस आईने असीमला गरम दुधाचा कप आणून दिला. असीमने दूध पिलं आणि परत त्याने अभ्यास सुरू केला. 8 वाजता सर्व पुस्तके आवरून ठेवून असीम उठला, आईला म्हणाला, आई ग जरा बागेत फिरून येतो, थांब रे, हा लाडू खाऊन मग जा. लाडू खात खात असीम बाहेर पडला. बाहेर पडताना खणातील गलोल त्याने खिशात टाकली. कालच त्याने ती स्वतः तयार केली होती, आज तो तिचा उपयोग करून बघणार होता. आता बघा मुलांनो, 8 वाजेपर्यंत हा असीम अभ्यास करत बसला होता आणि 8 वाजता सर्व पुस्तके आवरून असीम तिथून उठला आणि आईला म्हणतो, जरा मी बागेत फिरून येतो. त्यावेळेस लगेच आई त्याला म्हणते की अरे थांब, हे लाडू खाऊन जा. लाडू खात खात हा असीम बाहेर पडला आणि बाहेर त्याने खणातून एक गलोल खिशात टाकली. अशा प्रकारे ती गलोल जी होती ती त्याने कालच म्हणजेच आदल्या दिवशी त्याने स्वतः तयार केली होती आणि त्याचा उपयोग तो करून बघणार होता. अशा प्रकारे तो बागेत त्याचा उपयोग करून बघणार होता. आता गलोल म्हणजेच काय मुलांनो, तर गलोल म्हणजे तुम्ही सुद्धा कधी बनवली असेल आणि त्याचा उपयोग केला असेल. इथे बघा, तुम्हाला असीमच्या हातामध्ये ही गलोल दिसते, म्हणजेच याचा उपयोग जो आहे तो आपण कशासाठी करतो, जर आपल्याला दूरच्या वस्तूवर निशाणा करायचा असेल, निशाणा जर साधायचा असेल तर आपण त्यावेळेस या गलोलचा उपयोग करतो. बागेत सगळीकडे सुंदर फुले फुलली होती, त्यांचा सुगंध दरवळत होता. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. काही पक्षी घरट्यात होते, काही पक्षी उडताना दिसत होते. आता ही बघा, ही बाग आहे कोणाची, तर असीमची ही सुंदर बाग आहे. या बागेमध्ये सुंदर फुले फुललेली आहे. बघा, तुम्हाला रंगबिरंगी फुलं दिसत आहेत आणि याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. झाडांवर आपल्याला पक्षी दिसत आहेत, काही पक्षी घरट्यांवर बसली आहेत तर काही पक्षी आपल्याला उडताना दिसत आहेत. एका सुंदर पक्ष्याकडे असीमचे लक्ष गेले. तो चिमणी एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता. त्याचा आवाज मंजूळ होता. त्याची छाती पिवळ्या रंगाची होती तर पंख निळ्या रंगाचे होते. त्या पक्ष्याकडे बघत असतानाच असीमने नकळत गलोल बाहेर काढली. खाली वाकून एक वाटोळा दगड उचलला व पक्ष्यावर गलोलीतून नेम धरला. दगड सोडणार तोच त्याच्या पायाच्या अंगठ्याला एक मुंगी कडकडून चावली. हाय असे म्हणून तो खाली वाकला. त्याने मुंगीला चिमटीत पकडून फेकून दिले. आणखीही काही मुंग्या त्याच्या चपलेवर चढल्या होत्या. त्याने चिडून पाय झटकले, पुन्हा तो त्या पक्ष्याला शोधू लागला. आता जेव्हा हा असीम बागेत गेला तेव्हा त्याचे लक्ष एका सुंदर पक्ष्याकडे गेले. तो पक्षी खूप छान प्रकारे चिवचिव चिवचिव करत होता आणि त्याचं शरीराचं वर्णसुद्धा याच्यात दिलेलं आहे मुलांनो. बघा, याची जी छाती आहे ती पिवळ्या रंगाची आहे आणि पंख हे निळ्या रंगाचे आहेत. अशा प्रकारे तो दिसायला सुद्धा खूप सुंदर पक्षी दिसतोय आणि अशा प्रकारे या पक्ष्याने असीमचं मन वेधून घेतलं होतं. आता असीम काय करणार होता, असीमच्या हातात तर गलोल होती, असीम त्याच्यावर नेम धरणार होता. तर असीमने काय केलं, खाली एक वाटोळा दगड होता म्हणजेच एक गोल आकाराचा दगड होता, त्याने तो उचलला आणि तो त्या पक्षीवर नेम धरू लागला. जसाच तो त्यावर नेम धरणार तसंच त्याच्या पायाच्या अंगठ्याला एक मुंगीत कडकडून चावली म्हणजेच जोरात चावली आणि तो जोरात ओरडू लागला. असे करून तो खाली वाकला. त्याने आपल्या पायावरची जी मुंगी आहे ती झटकली, म्हणजेच त्याने काय केलं मुलांनो, आपल्या चिमटीमध्ये ती मुंगी घेतली आणि तिला बाहेर फेकून दिले. अशा प्रकारे त्याच्या पायाच्या आजूबाजू बरेच मुंग्या होत्या. त्या सर्व मुंग्या त्याच्या पायावर चढत होत्या.
त्याने आपला पाय जोरात झटकला. अशा प्रकारे त्याच्या पायावरची सगळ्या मुंग्या खाली पडल्या. परत तो सरळ उभा झाला आणि तो त्या पक्षीला शोधू लागला. त्या पक्षाला शोधत असता त्याला सुंदर दृश्य दिसले. तो पक्षी पानाच्या आड असलेल्या घरट्यातील पिल्लांना भरवत होता. तो पक्षी म्हणजे त्या पिल्लांची आई होती. असीमला तिच्या पिल्लांना पहावेसे वाटले. तो एका फांदीवर चढून बघू लागला. किती नाजूक व गोंडस होती ती पिल्ले. तिन्ही पिल्लांच्या चोची वाचलेल्या होत्या आणि आई आळीपाळीने प्रत्येकाच्या चोचीत चोच घालून भरवत होती. असीम कितीतरी वेळ ते दृश्य बघत होता. त्याला मगाशी आईने त्याच्या तोंडात घातलेला लाडू आठवला. आता ज्यावेळेस त्याने इकडे तिकडे बघितलं त्यावेळेस त्याला तो पक्षी दिसलाच नाही आणि तो त्या पक्षाला शोधू लागला. शोधता शोधता त्याला एक सुंदर दृश्य दिसले. त्याने बघितले की पक्षी कुठे होता? पानाच्या आड आपल्या घरट्यात होता आणि आपल्या पिल्लांना काय करत होता? तर अन्न भरवत होता. त्याला ते दृश्य बघायचे होते म्हणून तो त्या फांदीवर चढला आणि त्या फांदीवरून ते दृश्य बघू लागला. त्याने बघितलं की त्या घरट्यामध्ये खूप नाजूक आणि गोंडस त्याची पिल्ले होती आणि तो जो पक्षी होता तो पक्षी म्हणजेच कोण? तर त्या पिल्लांची आई. त्या पिल्लांची आई आपल्या चोचीतून आपल्या पिल्लांना अन्न भरवत होती. हे सगळं दृश्य दुरून हा असीम बघत होता. असीम, अरे असीम, येतोस ना जेवायला? आईची हाक ऐकून असीम भानावर आला. आज आपल्याकडून या निष्पाप पिल्लांची आई मारली जाणार होती. त्यामुळे हे चिमणे जीव पोरके झाले असते. कदाचित भुकेने मेलेही असते. या विचाराने तो दुःखी झाला. आता ज्यावेळेस हा असीम त्या पिल्लांना बघत होता की त्यांची आई कशा पद्धतीने आपल्या पिल्लांना भरवत आहे, त्यावेळेस त्याला आपल्या आईची आठवण आली. कारण की थोड्या वेळापूर्वीच त्याच्या आईने त्याला लाडू दिला होता आणि थोड्या वेळानंतर लगेच त्याला आपल्या आईची हाक ऐकू येते. हाक ऐकल्यावर असीम भानावर येतो आणि तो विचार करतो की माझ्याकडून पाप होणार होतं. या निष्पाप पिल्लांची आई माझ्या हातून मारल्या जाणार होती. त्यामुळे हे जे चिमणे होते हे पोरके झाले असते. आता आई मेली असती तर हे मुलं जी आहेत, हे पिल्ले जे आहेत, ही पोरके झाले असते. कदाचित भुकेने मेलीसुद्धा असती. कारण की यांना अन्न आणून देणारी यांची आईच होती ना. जर आई नसती आली तर दिवसभर ही जे पिल्ले आहेत ही उपाशी राहिली असती आणि उपाशीपोटी मेलीसुद्धा असती. तर विचार करा मुलांनो, या असीमच्या हातून किती मोठी चूक झाली असती. या विचाराने हा असीम दुःखी झाला. तर अशा प्रकारे आपण या धड्यामध्ये असीमबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण शब्दार्थ बघूया. पहाट म्हणजेच डॉन, गजर म्हणजेच अलार्म, खण म्हणजेच शेल्फ, गलोल म्हणजेच अ पॅलेट बो, उपयोग म्हणजेच यूज युटिलायझेशन, दरवळत म्हणजेच स्प्रेडिंग फ्रेग्रन्स, किलबिलाट चिरपिंग ऑफ बर्ड्स, मंजूड मेलोडियस, वाटोळा राऊंड, चावली बीट, चिमणी अ पिंच, चिमटी अ पिंच, आड बिहाइंड इनसाइड, गोंडस क्यूट, आळीपाळीने टर्न बाय टर्न, निष्पाप इनोसंट, भानावर आला, केम टू सेन्सेस. आता आपण प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, असीम पहाटे उठून काय करीत होता? उत्तर आहे, असीम पहाटे उठून अभ्यास करीत होता. पुढचा प्रश्न, असीमने बागेत जाताना स्वतःबरोबर काय नेले? उत्तर, असीमने बागेत जाताना स्वतःबरोबर गलोल नेले. तिसरा प्रश्न, सुंदर पक्षी कोणकोणत्या रंगाचा होता? उत्तर, सुंदर पक्षी पिवळ्या व निळ्या रंगाचा होता. चौथा प्रश्न, असीमला घरट्यामध्ये काय दृश्य दिसले? उत्तर, असीमला पक्षी घरट्यात पिल्लांना भरवण्याचे दृश्य दिसले. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, असीम पुन्हा त्या पक्षाला का शोधू लागला? उत्तर, असीमने खाली वाकून एक दगड उचलला व पक्षावर गलोलीतून नेम धरला. तेवढ्यात त्याचा पायाच्या अंगठ्याला एक मुंगी कडकडून चावली. त्याने खाली वाकून मुंगीला फेकून दिले. असीम पुन्हा पक्षाला शोधू लागला. दुसरा प्रश्न, असीमच्या बागेत काय काय होते त्याचे तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर, असीमच्या बागेत सुंदर सुंदर फुले होती, झाडावर पक्षी बसले होते आणि काही पक्षी घरट्यात होते. पुढचा प्रश्न, शब्दांचे लिंग ओळखा व लिहा.
पुस्तक नपुसकलिंग पक्षी पुल्लिंग आई स्त्रीलिंग मुंगी स्त्रीलिंग लाडू पुल्लिंग पिल्लू नपुसकलिंग फूल नपुसकलिंग चिमणी स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सुगंध म्हणजेच सुवास, वाटोळा म्हणजेच गोलाकार, सुंदर म्हणजेच सुरेख, चिडून म्हणजेच रागात, दृश्य म्हणजेच देखावा किंवा दिसणारे, गोंडस म्हणजेच गोड, पोरके म्हणजे अनाथ, दुखी म्हणजे उदास. पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. थंडगारचा विरुद्ध शब्द गरम, नाजूकचा विरुद्धार्थी शब्द राठ, लहानचा विरुद्धार्थी शब्द मोठे, चढूनचा विरुद्धार्थी शब्द उतरून, जागा झालाचा विरुद्धार्थी शब्द झोपी गेला, मंजूरचा विरुद्धार्थी शब्द कर्कश, बाहेरचा विरुद्धार्थी शब्द आत, निष्पापचा विरुद्धार्थी शब्द पाप. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण या धड्यामध्ये असीम याची माहिती घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हा धडा इथे संपतो. धन्यवाद.